तू मला सोडायला का आलीस? का नाही येऊ शकत मी. खर तर मला तुझ्याशी काही बोलायचंय. बोल. तू आता आत काय बोललास? तू निघून जाणार आहेस परत कधीही न येण्यासाठी. मला जे काय बोलायचं होतं ते सगळ्यांसमोर बोललो मी. भास्कर, मी तुझ्याकडे आजवर कधीच काही मागितलं नाही. आज मागू? तू माझ्याकडून काहीतरी मागावंस ही वेळ कधीपासून निर्माण झाली? काळाप्रमाणे गोष्टी बदलतात भास्कर. माझ्या मनात आत्ता काय आहे हे मी सांगितल्याशिवाय तुला कसं कळणार? मला अंदाज आहे त्या गोष्टीचा. दीपाली मला भेटायला आली होती. माहिती आहे मला. मग आमच्यात काय बोलणं झालं हे सुद्धा तुला माहिती असेल. माहिती. भास्कर, का मला सगळं खरं खरं नाही सांगितलंस? विद्या, मला सांगण्याची संधी दिली गेली. मी माझ्या आईलाही सांगण्याचा प्रयत्न केला, खूप प्रयत्न केला, पण तिनेही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. म्हटलं तिने विश्वास नाही ठेवला तर तुझा तरी कुठं विश्वास असेल? तुला समजवण्यासाठी मी हिंमत कुठून आणाय? आपल्या नात्यात तुला इतकाही विश्वास वाटला नाही? कसा वाटेल सांग. माझ्या आईने माझ्याबद्दल गैरसमज करून घेतला, तूही माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलास. तू मला आता हे विचारतेस, मी तुला विचारतो की तुला नाही वाटलं एकदाही मला फोन करावा आणि मला जाब विचारावं? ते मी कितीकदा तुला फोन केला होता, पण तू नेहमी माझा फोन कट करत राहिलीस. मी तुला भेटण्यासाठी म्हणून किती प्रयत्न केला, पण मला समोर बघितलंस की तू तुझा मार्ग बदलायचीस. हो की नाही? खरंच खरंच माझं चुकलं. तुमच्या घरी मी आलो माझी बाजू मांडण्या करता, पण तुझ्या घरातल्या प्रत्येकाने माझ्या फक्त तोंड सुख घेतलं. ती तक्रार करत नाहीये. मला फक्त एवढं सांगायचं की मी कुठल्या अपेक्षेने तुमच्या घरी आलो नव्हतो. मला फक्त तुझ्या मनात जो माझ्याबद्दल गैरसमज झालेला आहे तो दूर करायचा होता. मला तुला हे सांगायचं होतं की मी तुझी फसवणूक केलेली नाहीये. भास्कर, ज्या नात्याकडे इतकी वर्ष मी दुर्लक्ष केलं ते नातं घट्ट बांधण्याची वेळ आली आहे. आपलं नातं हे नेहमीच दृढ होत विद्या, आणि माझ्याकडून तरी मी ते कधीच दुबळं होऊ दिलं नाही. मी त्या भूतकाळातल्या नात्याबद्दल नाही बोलत. मग मी त्या नात्याबद्दल बोलते ज्या नात्याला तू कधीच जवळ केलं नाहीस, ज्या नात्याला तू कधीच आपलं म्हटलं नाहीस. मला काही समजत नाहीये. म्हणजे तू ओवीला दत्तक घेतलंस, तिला तुझं नाव दिलंस. मला वाटत तसंच तुझं नाव आणि नातं तू दीपालीला द्यावं. मला वाटतं तू दीपालीचा स्वीकार करावास. मला वाटलं तू आपल्या नात्याबद्दल बोलतेस. आपल्या दोघांचं नातं दुरावून कित्येक वर्ष उलटून गेली भास्कर. आता ती दुरावलेली मनं पुन्हा साधणं शक्य नाही. आपल्या भूतकाळाचं रूपांतर वर्तमानात होऊ शकत ना? माझा भूतकाळ वर्तमान जे होत तेच राहणार, आणि भूतकाळाच्या आठवणींवर माझं भविष्य नाही ठरणार. तुला तुझा भविष्यकाळ अंधकारातच घालवायचा आहे, तुझी मर्जी. निघत. भास्कर, तुला परत एकदा रिक्वेस्ट करते, मी जे सांगितलंय त्याच्यावर विचार कर प्लीज. विद्या, तू जे काही सांगतेस ते अशक्य आहे. पण का? का म्हणजे?
ह्याने कुणाचंच भलं होणार नाहीये. अरे दीपालीचं काय, तिच्या अपेक्षांचं काय? भास्कर, तिने तुझं घर सांभाळ, तू तिच्या मुलीला तुझं नाव दिलंस, मग ह्या सगळ्या पलीकडे तिच्याकडे तिचं म्हणून असं काय उरलं? दीपालीच्या माझ्याकडून मैत्रीपेक्षा इतर कुठल्याही अपेक्षा नाही आहेत विद्या. आम्ही तेव्हाही मित्र होतो आणि आजही मित्र आहोत, काय मित्र राहणार आहोत? तुला समजत नाहीये का तू समजून उमजून वागत नाहीस? भास्कर, मी तुला खरंच सांगते, ती जेव्हा माझ्याशी बोलत होती तेव्हा मला मला खरंच वाटलं की तिचं तुझ्यावर नितांत प्रेम आहे. विद्या, मी तुझ्याशिवाय इतर कोणाचाही कधीच विचार केलेला नाही आणि करणारही नाही. हे बघ, हे चुकीचे. मला वाटतं तू दीपालीशी लग्न करायला हवंस, तू त्या नात्याला एक नवं नाव द्यायला हवंस. तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये ना, तुझं ठरलंय ना, बस संपला विषय. आता ह्याच्या पुढे मी कोणासोबत लग्न करायचं नाही करायचं हे सगळं ठरवण्याचा अधिकार फक्त माझाच आहे. अच्छा, मला असं वाटलं होतं अजूनही माझ्याकडे तुला काही सांगण्याचा अधिकार आहे. अधिकार आहे ना, नक्कीच आहे, पण त्या अधिकाराने तू मला काय सांगतेस? इतर कोणासोबत तरी मी लग्न करावं. हे बघ भास्कर, माझ्या वाट्याला आतापर्यंत खूप दुःख आले. मला असं वाटतं दीपालीला आता कुठलंही दुःख मिळू नये. एक मिनिट, तू ना दीपालीला तिच्या नवऱ्यासोबत कधीच पाहिलेलं नाहीयेस. दीपालीच्या मनात आजही त्याच्याबद्दल नितांत प्रेम आहे आणि कायम राहणार. असेल ना, पण तो तिचा भूतकाळ होता आणि तू तिचं वर्तमान आहेस. एक मिनिट, तुला काय म्हणायचं की इतका काळ लोटल्यानंतर दीपाली तिच्या नवऱ्याला विसरली असेल? तू मला विसरलीयेस? हे बघ, आता मी सावरले, स्थिरावले. मुख्य म्हणजे माझ्या पाठीशी माझी माणसं आहेत भास्कर. माझ्याकडे एक छान नोकरी आहे, मी सुखात आहे, माझ्याजवळ सगळं काही आहे, तिच्याकडे काय आहे? मला वाटलं होतं इतक्या वर्षानंतर तू माझ्याकडे आपल्याबद्दल बोलायला आली अस, काहीतरी भलतच चाललंय तुझं आणि माझ्याकडे याचं उत्तर नाहीये. म्हणजे तू माझं ऐकणार नाहीस? विद्या, एक लक्षात ठेव, मी स्वार्थी माणूस आहे. हो, प्रेमाच्या बाबतीत मी स्वार्थी आहे आणि का नसावा. तू अशील महान, मला दुसऱ्या कोणासोबत तरी लग्न करायला सांगतेस, पण मी सामान्य माणूस आहे आणि मला सामान्य राहायलाच आवडेल. बस, तुला माझ्या आयुष्यात यायचं नाहीये ना, नको येऊस. माझं मी काय करायचं ते मी ठरवेन, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माझ्या मनामध्ये कायम तूच आणि तूच राहणार आहेस. एक ना एक दिवस मी तुला माझं म्हणणं पटवून देईन भास्कर. तुला दीपाली बरोबर लग्न करायला भाग पाडेन. झालं अगं, ऑलमोस्ट डन. तू नवरी मुलगी आहेस आणि द ब्राईड आहेस तू. ओके, म्हणजे हिरोईन आहे मी, राईट? तू तर नेहमीच आपल्या ग्रुप मधली हिरोईन असतेस, हो की नाही? आणि त्यात आज तुझं लग्न आहे, म्हणजे हा आनंदाचा डबल धमाका झाला की नाही? सो तू आज स्पेशल तयार व्हायचंय. ते सगळं ठीक आहे, पण इथे बसून बसून कंटाळा आलाय आता. बास ना, जसं आहे तसं आपण जाऊयात ना बाहेर. अगं असं नाही करू शकत, हा अर्धवट मेकअप किती वाईट दिसेल. मला चालेल, पण आमच्या जिजूंना चालणार नाही, त्याचं काय? जसं की तो बघणारच आहे माझ्याकडे. खडूस आहे एक नंबरचा. अगं आता जन्मभर तुझ्याकडे तो बघणारच आहे. नॉट एक्झॅक्टली. म्हणजे काही नाही, ते माझ्यातलं आणि अप्पू मधलं सिक्रेट आहे. ते असं सगळ्यांना नसतं सांगायचं,
हो ना आपको? काही नाही क्रिश, तू इथे कशासाठी? मग काय करू, बाहेर एकटाच बसून बसून बोर झालं होतं मला. अच्छा क्रिश, हे सांग, तिचा मेकअप कसा दिसतोय? त्याला कळतं का काही मेकअप मधलं? ओ, म्हणजे आता सगळं जीजूंनाच कळत. क्रिश, तू आता हिचा एक्स बॉयफ्रेंड झाला, कळतय ना? चांगलंच कळतय. अगं अप्पू, झालीस का तू रेडी? हे अगं, हे काय घातलंयस? केवढं भयंकर बॉडी आहे हे सगळं. आंटी, सारिका आत्यांनी सांगितलं, त्यांनी तर तिला साडी नेसायला सांगितली होती आणि बघा, आम्हाला गजरे सुद्धा आणायला सांगितले. आणि त्यात ही अप्पू साडी नेसायला सुद्धा नाही म्हणते. ते साडीकाचं चॉईस डाऊन मार्केटच आहे, तिचं कशाला ऐकताय तुम्ही? हे जे काही हिने घातलंय ते मला अजिबात आवडलेलं नाही. लाल बिल, केवढा हेवी मेकअप केला तिला, कसं दिसतंय ते? हे नको काही, हे बदला. सारिका आत्यांनी सांगितलं. हे बघ, ही सारिका आहे ना, त्या कानिटकरांसारखीच ओल्ड फॅशन आणि मिडल क्लास. तिला काहीही यातलं कळत नाही, मी सांगते ते ऐका. सारिकाने तुला माहितीये स्वतःच्या लग्नात सुद्धा ते काय म्हणतात का ते टिपिकल असते ती 9 yard तशी साडी नेसली होती आणि एवढं मोठं मोठं काहीतरी गळ्यातलं आणि कानातलं घातलं होतं, इतकं हॉरिबल दिसत होतं. बरं, एवढं सगळं ट्रेडिशनल पद्धतीने लग्न करून झालं काय? शेवटी भावाकडे येऊनच राहायला लागली ना. अंजली वर्तक, तुम्ही परत माझ्या आत्तीचा इन्सल्ट करताय, कळतंय का सरा? आय डोंट थिंक सो. हे बघ, मला जे पटत नाही आणि मला जे आवडत नाही ते मी स्पष्टपणे बोलून दाखवते. आता त्यामुळे कुणाला वाईट वगैरे वाटत असेल तर आय डोंट रियली केअर. अच्छा, नो, गुड, गुड फॉर यू. नाही, कसं आहे, मीही आता मी काय बोलतेय त्याचं समोरच्याला काय वाटेल हा विचार करणं सोडूनच दिलं पाहिजे. राईट आहे. श्रद्धा, ऐका, ते गजरे घाल ना माझ्या डोक्यात. नो श्रद्धा, गजरे डोक्यात घाल, चांगले 4-5 लांब लांब गजरे घाल. अगं पण आपण साडी नेसली असतीस तू तर गजरे घालणार होतो ना, ह्या ड्रेसवर गजरे नाहीच आहात. मला आवडेल, मी नवरी आहे की नाही, मला जसं हवंय तसं मी करणार. कळलं? तू घालणार आहेस का मी घालू? तू इकडे काय 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 झालंय, कसला आरडाओरडा चालू आहे? अरे काही नाही, मी फक्त हिने हे जे काय घातलंय ना ते भयंकर गॉडी दिसतंय असं या मुलींना सांगत होते, बाकी काहीही नाही. काही नाही काही नाही, शांतपणे ही काहीही बोललेली नाही. बाबा, ही मगासपासन आत्तीचा आणि खडूसच्या घरच्यांचा इन्सल्ट करते. ही आत्तीला आणि खडूसला गावठी म्हणाली. माझं ठरलंय बाबा, हे बघ, ती जर इथून पुढे आत्तीचा आणि खडूसच्या घरच्यांचा इन्सल्ट करणार असेल तर मी तिला जी गोष्ट आवडत नाही तीच करणार. हो, तिचं नुसतंच वय वाढलंय रे, साडीची मॅच्युरिटी नाहीये हिला. कुणाशी, कुठे, कस, काय बोलायचं काहीही कळत नाही हिला. अच्छा, तुमचं काय डॉक्टर अंजली वर्तक? फक्त वयच वाढलंय, मॅच्युरिटी 0. शट अप, काय बोलतेस अप्पू, तुझ्या आईशी बोलतेस तू? 4 लोकांमध्ये मला असं बोललेलं मला आवडणार नाही. अच्छा, मग ह्याच लोकांसमोर तू मगाशी माझ्या आत्तीला बोललीस ते बरं चाललं तुला? आणि खरंच मला एक साधी सोपी गोष्ट कळत नाही, खूप बेसिक गोष्ट आहे. माझं लग्न आहे, मी असेच कपडे घालणार ना? माझ्या लग्नात काय मी काय स्कर्ट आणि ड्रेसेस घालून जाऊ? आय डोंट माइंड. व्हॉट यू डोंट माइंड? तुझ्या लग्नात तू काय केलंस? बर, ते सगळं सोड, तुझ्या लग्नाचं काय झालं ग पुढे?
वाक अप्रतिम कौशिक, तू आणि तुझ्या बहिणीनी हे संस्कार केलेत तिच्यावर. स्वतःच्या जन्मदात्या आईशी कसं बोलायचं हे कळत नाही, हे असं शिकवलंय तुम्ही तिला? बाबा ऐक ना प्लीज, तुम्ही गोंधळ घालाय, ते मला थांबायचं नाहीये. सौंदर्या तू कधी आलीस? तेव्हाच जेव्हा तुझा आवाज सुरू होता. सॉरी डॉक्टर, हे दात आले. नाही, माझ्या मैत्रिणीला समज देणं गरजेचं होतं म्हणून आले. अग तू माझी मैत्रीण आहेस ना, मलाच काय बोलतीयस? अगं तुझी मैत्रीण आहे म्हणून तोंडावर तुला बोलते. व्हॉट इज रॉंग विथ यू? अगं लेकीचं लग्न आहे ना तुझ्या, इतक्या दिवसांनी आली, प्रेमाने पाठवणी कर तिची. पण मी वाईट कुठे काय बोलतेय? मी फक्त तिला काय म्हणतो, हे जे काय तिने घातलंय ना भयंकर बॉडी, ते गाण्यात दिसतंय, जरा याच्यापेक्षा सोबर काहीतरी सारिकाने तिला द्यायला हवं होत, एवढंच फक्त मी म्हणाले, बाकी काही नाही. पण ही सगळ्यांसमोर मला बोलते ग, इन्सल्ट करते माझा. नाही नाही, साफ खोट, ही असं काहीही बोललेली नाहीये. ही माझ्या आत्तीला वाकडं आणि टोचून टोचून बोलते म्हणून मी चिडले हिच्यावर. काम काम. एक मिनिट, मान अपमान कुरवाळण्याची ही वेळ नाहीये. झालं, तू पण सगळ्यांसमोर बोलण्याचा चान्स घेतलास. हो हे बघ ऐक, तू जर मला काही बोलली असतीस तर मी ऐकून घेतलं असत ते, पण तू आत्तीला बोललीस, तू सतत आत्तीला वाकडं वाकडं बोलत असतेस म्हणून मी चिडली आहे तुझ्यावर. हो उलट, हिचा प्रॉब्लेम काय मला कळत नाही, का अशी वागते ही? पण परत एकदा मी चुकीचं काय बोलले, मी फॅक्टच सांगितली. हे बघ, सारिकाचं लग्न ते झालं ना, ते सगळे विधी वगैरे करून उपयोग काय झाला? आलीच ना शेवटी ती तुझ्याच बरोबर राहिला, नवऱ्याला सोडून आली ना मग. अच्छा तुझ्या मॅरिड लाईफ चं काय झालं ग मम्मा? एक मिनिट अपूर्वा, नो यू क्रॉसिंग युअर लिमिट बेटा. मम्मा आहे, मम्माला असं नाही बोलायचं. थँक यू. त्या खडूस बरोबर लग्न ठरल्यापासूनही अपू असं विचित्र वाट. करेक्ट. एक्सक्यूज मी, हू इज दिस जेंटलमॅन? अगं हा अप्पूचा मित्र फ्रेंड आहे ना. अप्पूला इतका जवळचा आहे का की घरगुती मॅटर मध्ये बोलतोय? येस ऑफकोर्स, मी तिचा बॉयफ्रेंड आहे. कम अगेन? गैरसमज नको. बॉयफ्रेंड ह्या शब्दाचा लौकिकांना जो काही अर्थ आहे, जो काही रेफरन्स आहे, तो ह्या बिचारीला माहीतही नाही. जो फ्रेंड बॉय आहे, ही इज अ बॉयफ्रेंड असं समजते ती. आलं माझ्या लक्षात. यु नो व्हॉट डार्लिंग, मित्र आहेस ना, बाहेर तुझ्या आणखीन मित्रमैत्रिणी असतील ना, why don't you join them? इथे सारा घरगुती मॅटर सुरू आहे ना.
प्लीज. थँक यू गर्ल्स. बाकी सगळं आता झालंय, पण अतुनी हा मुहूर्त मणी दिलाय आणि सांगितलंय की अपूर्वाला घालूनच मांडवात आणायचं. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज पाहत रहा.